नमस्कार, VKB न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. कोतवाली पोलिसांना गंगाबाई घाट नाल्यात अंदाजे 40 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. या व्यक्तीची आत्महत्या की हत्या, गुड कायम. कुख्यात गुन्हेगार गोल्डी शंभरकरची हत्या, अंमली पदार्थाच्या व्यवहारातून साथीदारांनीच केला गेम. आणि पोलीस स्मृती दिनानिमित्त वीर शहीदांना देण्यात आली श्रद्धांजली. अच्छा, ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरातील गंगाबाई घाटाच्या नाल्यातून अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. या प्रकरणी कोतवाली पोलीस तपास करत आहेत. सध्या या प्रकरणात मृतदेहाची ओळख मात्र पटलेली नाही. नागपूरच्या गंगाबाई घाट परिसरातील नाल्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला असून महापालिकेने हा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला आहे. या मृतदेहावर जखमेच्या खुणा नसून अज्ञात मृतदेहाबाबत अद्याप तपास सुरू आहे. पोलीस या अज्ञात मृत व्यक्तीची ओळख गोळा करण्यात गुंतले आहेत. या मृत व्यक्तीचे वय पोलिसांनी सुमारे 40 वर्ष असल्याचे सांगितले असून या व्यक्तीची हत्या की आत्महत्या याचा पोलीस तपास करत आहेत. सकाळी एक कॉलद्वारे अशी पोस्टेला माहिती मिळाली की एक डेड बॉडी हत्ती नाला गंगाबाई घाट हे नाल्यामध्ये आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस स्पॉटवर गेले. लोकल NMC माध्यमातून डेड बॉडी वर काढलेली आहे. डेड बॉडी मिळून आलेली आहे. त्या अंदाजे वय 40 वर्ष. अद्याप ओळख पटायची आहे. ओळख पटण्यासाठी पोलीस यांचे प्रयत्न सुरू आहेत. आजूबाजूच्या परिसरात डेड बॉडीवर प्राथमिकदृष्ट्या तपासणी केली असता कुठलेही माराचे किंवा असे काही व्रण दिसून आलेले नाहीत. परंतु PM नंतर त्याबाबत अधिकृतपणे अधिक खुलासा होईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्याची तरतूद ठेवलेली आहे आणि मृतदेहाची ओळख पटवणीसुद्धा सुरू आहे. नागपूर शहरात दररोज खुनाची प्रकरणे समोर येत असून हत्या होण्याचे प्रकार मात्र थांबण्याचे नाव घेत नाहीत. तेच गुरुवारी 5 पावली पोलीस स्टेशन परिसरात दिवसाच्या उजेडात आरोपींनी परस्पर वैमनस्यामुळे एका तरुणाची हत्या केली. 5 पावली पोलीस स्टेशन परिसरातील किडवई मस्जिदीजवळील नवीन नकाशा परिसरात गोल्डी शंभरकर नावाच्या तरुणाची आरोपींनी निर्घृण हत्या केली. आरोपींमध्ये सुन्ना आणि त्याच्या 2 साथीदारांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की गोल्डी बरेच दिवसांपासून ड्रग्ज विक्रीत गुंतला होता आणि याच व्यवहारात त्याचा खून झाल्याची आशंका व्यक्त केली जात आहे. खुनाचा आरोपी सुन्नावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन नकाशा लक्षरबाग परिसरातील रहिवासी गोल्डी शंभरकर हा गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्ज विकत होता. 5 पावली पोलिसांना याची माहिती होती, पण गोल्डी कधीच ड्रग्ज विकताना रंगेहात पकडला गेला नाही. तो सुन्ना उर्फ जहांगीर खान कडून ड्रग्ज घेत असून पैशाच्या वादाचे रूपांतर खुनामध्ये झाले. सुन्नाने त्याच्या 3 साथीदार शरीफ फरियाद आणि नियाज सह गोल्डीला घेरले आणि त्याच्यावर घातक शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. गोल्डी किडवई मैदानावर मित्रांसोबत बसून अनेकदा गांजा प्यायचा अशी माहिती समोर आली आहे. सुन्नाला याची माहिती होती आणि म्हणूनच त्याने त्याला किडवई मैदानाजवळ घेरून त्याची हत्या केली. तेच गोल्डी आणि सुन्ना सुद्धा मित्र होते, पण पैशाच्या वादात मित्राने मित्रालाच मारले. घटनेची माहिती मिळताच 5 पावली पोलीस घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी झालेल्या गोल्डीला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान गोल्डीचा मृत्यू झाला. आता 5 पावली पोलिसांनी सुन्ना आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी शोध सुरू आहे. 5 पावली पोलीस स्टेशन अंतर्गत आज भोजेश्वर गोल्डी शंभरकर नामक 24 सालचे युवकची हत्या झालेली आहे आणि ते हत्या चाकूने छातीवर, पोटवर आणि चेहऱ्यावर वार करून झालेली आहे. त्यामध्ये 4 आरोपी आहे ज्यांचे नाव आहे जे शारिक खान आहे, जहांगीर खान आहे, फैयाद आहे आणि नियाज आहे. आणि जे आज सकाळी 9:30 ही घटना झालेली आहे. आरोपी आतापर्यंत अटक झालेले नाही आहे, पण त्यांचा शोध चालू आहे. घटनेचं जे कारण आहे ते आतापर्यंत समजला नाही आहे, पण असं आहे की ते दोनही आरोपी आणि मृतक ते मित्र होते आणि ते जे आरोपी आहे ते मृतकचे घरमधून आला होता आणि ते सोबत ते घटनास्थळावर गेले होते. गुरुवारी नागपूरच्या पोलीस मुख्यालयात पोलीस शहीद दिन साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहीद पोलीस जवानांना आदरांजली वाहिली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागपूरच्या पोलीस मुख्यालयात पोलीस शहीद दिन आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी परेड करून शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना मानवंदना दिली तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यासोबतच उपस्थित सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शनही केले. नागपूर कळमना परिसरातील निर्माणाधीन पुलाचा एक भाग कोसळल्यामुळे शहरातील विविध विरोधी पक्षांतर्फे निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. गुरुवारी आम आदमी पक्षातर्फे ही निषेध आंदोलन करून दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नागपुरातील कळमना परिसरातील निर्माणाधीन उड्डाण पुलाचा एक भाग मंगळवारी रात्री कोसळला. मागील अनेक वर्षांपासून निर्माण करण्यात येत असलेल्या या पुलाचा एक भाग कोसळल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र यावरून पूल तयार करण्यासाठी किती निकृष्ट दर्जाचं सामान वापरण्यात आलं हे दिसून येत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाद्वारे आंदोलनादरम्यान करण्यात आला. तसेच या पुलाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलन राज्य समिती सदस्य व विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे व राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनाला मोठ्या संख्येनं आपचे कार्यकर्ते उपस्थित होते. नागपूरला खूप सगळे फ्लायओव्हर आणि मेट्रोचं काम चालू आहे, परंतु काल जो हा ब्रिज पडला आहे यामुळे दिसून आलं की सगळ्या पुलांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं हे उदाहरण आहे. जर नागपूर शहरातील सगळेच पूल असे बनले असतील ज्याचं यामध्ये क्वालिटी मेंटेन केल्या गेली नसेल तर हे भविष्यात केव्हाही मोठे ॲक्सिडेंट होऊ शकतात, मोठे अपघात होऊन नागपुरातल्या जनतेचा याखाली मृत्यू होऊ शकते, अनेक लोकांना इजा होऊ शकतात. म्हणून आज आम्ही इथे जमलो आहोत आणि गडकरी साहेबांनासुद्धा विनंती आहे की आपण सगळ्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि आपणापासून सगळे जे काही लोक या भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये लिप्त असतील सगळ्यांना सजा झाली पाहिजे, कारण की हा जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, हा बाहेरून आलेला पैसा नाही. नागपूरच्या जनतेला आता मूर्ख बनवणे बंद करायला पाहिजे आणि मग यामध्ये जर आमदार कृष्णा खोपडे दोषी असतील, दयाशंकर तिवारी दोषी असतील किंवा स्वतः गडकरी साहेब दोषी असतील, सगळ्यांवर कारवाई व्हावी. किंवा NHAIचे जे अधिकारी आहेत, डायरेक्टर आहेत, ते जर दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे, हीच आज आम्ही इथे मागणी करतो. नागपूर वर्धा रोडवरील साई मंदिर सदस्य वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. साई मंदिरातील 10,700 सदस्यांची धर्मदायक आयुक्त यांनी नोंदणी रद्द केल्यामुळे हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे, त्यामुळे या सदस्यांना पुन्हा घेण्यात यावं अशी मागणी करत साई सेवक साई भक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं. पंधरा साली साई मंदिर वर्धा रोड येथे सदस्यता झाली. त्याच्यामध्ये साई भक्त साई सेवक मंदिरामध्ये सेवा देणारे भक्त लोक साई मंदिराच्या आसपासचे लोक सगळे सदस्य बनले. सदस्य बनल्यानंतर हा वाद कोर्टात गेला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने यांना एक वर्षानंतर सेवा दिल्यानंतर मान्यता दिली की हे सदस्यता झालेले आहेत. असं झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची नोटीस द्यायची नाही, कोणत्याही प्रकारचं सुनावणी द्यायची नाही. धर्मदाय सह आयुक्त मॅडम यांनी एकतर्फी सर्वांना 11,500 लोकांना सदस्यता ही रद्द केली. ही याच्यासाठी रद्द केली की वर्तमान जे विश्वास मंडळ आहे त्यांना त्या मंदिराचा ताबा कसा देता येईल आणि त्यांच्याकडेच चार्ज कसा राहील याच्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे. आणि त्याच्या विरोधातच शासनाचं लक्ष आमच्याकडे जावं म्हणून आम्ही साईनामाचा गजर करत कलेक्टर मॅडम यांच्याकडे जाणार आहोत, त्यांना निवेदन देणार आहोत. भरपूर वेळ झालेला आहे, श्रद्धा सबुरी भरपूर वेळ घेतलेली आहे, आता तरी आमच्या मागण्याकडे लक्ष द्या असं आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना सांगणार आहोत. जय साईराम. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। नागपुरातील बडकस चौकात नागरिकांद्वारे प्रशासनाविरुद्ध मलबा हटाव आंदोलन करण्यात आलं। या आंदोलना दरम्यान मागील 1.5 वर्षांपासून रस्त्याच्या बाजूला पडलेला मलबा हटवण्याची मागणी करण्यात आली। मागील 1.5 वर्षापासून बडकस चौकात रस्त्याचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे इथून निघणारा मलबा रस्त्याच्या अगदी बाजूला टाकण्यात आला। हा मलबा मागील 1.5 वर्षांपासून तसाच रस्त्याच्या बाजूला पडून असल्यामुळे लोकांना येण्याजाण्यासाठीचा त्रास होतो। तसेच या मलब्यामुळे आत्तापर्यंत अनेक दुर्घटनाही झाल्या आहेत, त्यामुळेच इथल्या नागरिकांनी गुरुवारी मलबा हटाव आंदोलन केले, सोबतच ठेल्याच्या मदतीने मलबा उचलून प्रशासनाविरुद्ध प्रदर्शन केले। हा मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून हे रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे। कसं आहे, कलेक्टरच्या आदेशानुसार कॉर्पोरेशननी जे घरं तोडलेले आहेत, घरं तोडल्यानंतर हा मलबा रस्त्याच्या अशा कडेलाच टाकून ठेवलेला आहे। येता जाता इथे अपघात होतात आणि उचलायला आम्ही जेव्हा तक्रार केली तेव्हा PWDवाले कॉर्पोरेशनचं नाव सांगतात, कॉर्पोरेशन PWDचं नाव सांगते। शेवट हा मलबा उचलणार कोण हा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे, त्यामुळे आम्ही हा मलबा आज NMC कॉर्पोरेशन गांधीबाग झोनला घेऊन जाणार आहोत। आणि तरीसुद्धा हा मलबा उचलला गेला नाही तरी संबंधित अधिकाऱ्याच्या घरात आम्ही हा मलबा टाकू आणि संबंधित नगरसेवकाच्या सुद्धा घरात हा मलबा आम्ही टाकणार आहे। मलबामुळे किती त्रास होतो आहे रस्त्यावर? आणि रस्त्यावर एक तर वाहतुकीची कोंडी झालेली आहे, येता जाता रात्री कसा तो अंधार असल्यामुळे तो मलबा दिसत नाही, ॲक्सिडेंट अपघात होण्याचं प्रमाण इथे वाढलेलं आहे। 2 दिवसाआड इथे अपघात होतात, तर याची जर का कमी जास्त कोणाला झाला तर याची जबाबदारी कोण घेईल हा प्रश्न आम्ही NMCला आज विचारणार आहोत। नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात बिबट्याची दहशत पसरली असून बिबट्याने शिकार केल्याच्या घटना दररोज समोर येत आहेत। त्याचवेळी महात्मा फुले प्रभागात 7 शेळ्यांची शिकार करण्यात आली आहे, वनविभागाकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे। रामटेक परिसरात बिबटे मोठ्या प्रमाणात शिकार करत आहेत। महात्मा फुले वॉर्ड रामटेक येथील रहिवासी पुष्पा भोपडे यांच्या गोठ्यात सकाळी 7 शेळ्या मृतावस्थेत आढळल्या। ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच लोकांची गर्दी जमली। सकाळी उठल्यानंतर पुष्पा भोपडे गोठ्यात गेली असता तिच्या 7 शेळ्यांना गंभीर जखमी आणि मृत अवस्थेत पडलेले आढळले। त्यानंतर तिने आजूबाजूच्या लोकांना बोलावले, तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। वनक्षेत्र सहाय्यक BN गोमासे आणि वनविभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि कारवाईला सुरुवात केली, तसेच पुढील तपास सुरू आहे। मी सकाळी झोपून उठले, इकडे येऊन पाहत आहे मला असं मेलेल्या दिसल्या, तेव्हाच मी सगळ्याला बोलावले, पहा बोल काय झालं। माझ्याकडे 9 बकऱ्या होत्या, 7 बकऱ्या मेल्या, वाढल्या 7 वाजता। मला वाटलं का हे वाघाचं वाघासाठी वाटते फोडल्या, तर वाघाचे रोजच पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या दरांमध्ये वाढ होत असल्याने देशातील नागरिकांना चांगलाच फटका बसला असून राज्यभर केंद्र सरकारचा निषेध व्यक्त होत आहे। यवतमाळच्या आर्णी येथे सुद्धा काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अनिल आडे यांच्या नेतृत्वात पेट्रोल पंपावर असलेल्या पंतप्रधान मोदींच्या फोटोवर फुलांचा वर्षाव करत हात जोडून अभिनव आंदोलन करण्यात आले। याच दरम्यान पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या लोकांचे आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले। यावेळी अनिल आडे यांनी भाजपवर टीका सुद्धा केली। आर्णी तहसील अंतर्गत या पेट्रोल पंपावर आम्ही मोदी साहेबांचं अभिनंदन करण्याकरता जमलेलो आहोत। मोदी साहेबांनी 7 वर्षापूर्वी जे सामान्य जनतेला अच्छेदींचे स्वप्न दाखवले होते ते स्वप्न खरोखर मोदी साहेब तुमच्या आशीर्वादाने प्रत्यक्षात उतरत आहेत। आज जनता एवढी भरडल्या चाललेली आहे, तुम्ही जेव्हा या पदावर बसले तेव्हापासून भारतात कोणत्याही चांगलं
काम करण्याचं काम आपण केलेलं नाही. आपल्या आजूबाजूला सामान्य जनता तर सोडा, अदानी अडाणी मोदी अंबानी याच्यासारखे आपल्या आजूबाजूला आहे, सामान्य जनतेचं काही तुम्हाला सुतराम हे नाही, तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे. परंतु आम्ही तुमच्यापर्यंत सामान्य जनता पोहोचू शकत नाही. आज या पेट्रोल प्रत्येक पेट्रोल पंपावर आपले फोटो लागलेले आहे, या फोटोलाच आम्ही पुष्प अर्पण करून आपल्या आमच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रत्यक्षात प्रयत्न करीत आहोत. ह्या भावना आपण आमच्या सामान्य जनतेच्या समजून भविष्यात पेट्रोल गॅस यांचे दर कमी करावे, स्थिरता ठेवाय. रोजच्या रोज पेट्रोलचे भाव वाढत आहे, गॅसचे भाव वाढत आहे, हे काही आजचे दिनचे स्वप्न नाही आहे. हे आजचे दिनचे स्वप्न सामान्य जनतेसाठी नाही, तुम्ही व्यापाऱ्यांसाठी अच्छे दिन आणलेले आहेत. सामान्य जनता याच्यात भरडली चालली आहे. आम्ही तुमच्या फोटोला पुष्प अर्पण करून पुढच्या भविष्याच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि असेच जर वाढत राहिले तर भारताचं खूप नुकसान होणार सामान्य जनता. गुन्हे शाखेच्या पथकाने तडीपार गुन्हेगाराला पद्धतशीरपणे अटक केली. गुन्हेगार लक्झरी कारमध्ये शस्त्रासह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि मंगळवारी रात्री उशिरा त्याला नंदनवन पोलीस स्टेशन परिसरात अटक करण्यात आली. कारची झडती घेतली असता पोलिसांनी एक रायफल आणि एक पिस्तूल जप्त केले. पोलिसांनी सांगितले की चेतनवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी त्याला एक वर्षासाठी नागपूर जिल्ह्यातून जावे लागले. चेतन गेल्या काही दिवसांपासून शहरात फिरत असल्याची तसेच त्याच्याकडे शस्त्रही असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 4 मिळाली होती. या बातमीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. कळले की चेतन दर्शन कॉलनी परिसरात त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी येतो. या बातमीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. मंगळवारी रात्री उशिरा चेतन एका कारमध्ये दर्शन कॉलनी मैदानाजवळ फिरत दिसला. लगेच पोलिसांनी त्याला पकडले. कारचा शोध घेतला असता एक माऊजर प्रथम चेतनजवळ सापडला, ज्याच्या मॅगझिनमध्ये 3 जिवंत काडतूसही होती. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण कारची बारकाईने तपासणी केली असता कारच्या ट्रंकमध्ये 2 बोअरची भरलेली रायफलही सापडली. चेतनने पोलिसांना सांगितले की त्याच्या मित्राने शस्त्रे ठेवण्याची परवानगी दिली होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पोलिसांनी 2 शस्त्रे, 3 मोबाईल आणि 1 आलिशान कार सह 41 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. दिनांक 19/10/2021 रोजी माननीय पोलीस उपायुक्त डिटेक्शन सर यांच्या माहितीप्रमाणे चेतन मधुकर मेश्राम हा व्यक्ती नंदनवनमध्ये येणार होता. तो तडीपार आहे 2 वर्षासाठी नागपूर शहरातून. तो येणार असल्याची आणि त्याच्याकडे लोक असल्याची बातमी मिळालेली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने त्याचा सापळा रचला. चेतन मधुकर मेश्राम आणि त्याचे एक साथीदार असे दोघं आहेत. त्याच्यावेळी चेतन मेश्राम याला ताब्यात घेऊन त्याच्याकडं एक बनावटी पिस्टल, जिवंत 3 काडतूसे आणि डबल बोर बंदूक आणि काडतूस मिळालेले आहेत. कळमना पोलिसांच्या हद्दीमध्ये राहण्यास आहेत. 2 वर्षासाठी त्याला तडीपार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे असल्यामुळे त्याला नागपूर शहरातून तडीपार करण्यात आलेलो. त्या संदर्भात त्याला अटक करण्यात आलेली आहे. नंदनवन पोलिसांना आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्या पोलीस रिमांड भेटली, त्या अनुषंगाने तपास चालू आहे. पाडी उड्डाण पुलाचा एक भाग कोसळल्या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्लीच्या वतीनं उच्चस्तरीय कमिटी गठन करण्यात आली आहे. ही कमिटी झालेल्या घटनेशी चौकशी करून रिपोर्ट सादर करेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले की ग्यानन डनकरले ॲड कंपनी लिमिटेड व SMS इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड हे संयुक्तरित्या हा प्रोजेक्ट तयार करत आहेत. HB टाऊनपासून कळमनाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचा पिल्लर 7 काही भाग कोसळला. प्राथमिक तपासणीत ही घटना कशी घडली याचा अंदाज येत नाहीये, मात्र बेअरिंग फेल्युअरमुळे पुलाचा एक भाग कोसळला असावा असं सांगण्यात येत आहे. कमिटीच्या तपासानंतर सर्व चित्र स्पष्ट होईलच. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे की इतर पिल्लरवर यामुळे कुठलाही परिणाम झाला नाही. पिल्लर 7 व 8 January 2018 लावण्यात आले होते, तेव्हापासून आत्ता चौकशी करण्यात आली. बेअरिंग मेटल इंजिनिअरिंग अँड ट्रीटमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं तयार करण्यात आलं आहे. सध्या तरी या पुलाचं बांधकाम थांबविण्यात आलं असून चौकशीनंतर पुन्हा काम सुरू करण्यात येईल. दरम्यान यामुळे किती नुकसान झालं व पुन्हा पूल निर्मितीसाठी किती वेळ लागेल हे अजून सांगता येणार नाही. विशेष म्हणजे पारडी उड्डाण पूल निर्मितीच्या विलंबामुळे लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून लोकल कंपनीला प्रोजेक्ट देऊनसुद्धा उड्डाण पूल निर्मितीत होणाऱ्या विलंबावर शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत आहे. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.